नमस्कार, मी कोमल। फायनिंग फूड चॅनलमध्ये तुम्हा मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला उपासाला खाल्ली जाणारी शेंगदाण्याची चिक्की कशी करायची हे दाखवणार आहे। पहिले तर मी हे शेंगदाणे घेतले आहेत, एक वाटी प्रमाण आहे त्याचं। त्याला भाजून त्याची साले काढून घेतली आहेत। आता आपण त्याला लागणारा साखरेचा पाक कसं बनवायचा हे बघणार आहोत। गॅसवर कढई ठेवली आहे मी, त्यातमध्ये आता अर्धा ग्लास पाणी वाटायचं आहे आणि अर्ध्या ग्लासच्या पाण्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे, जेणेकरून आपला पाक चांगला घट्ट होईल। साखरेचा पाक आपल्याला जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मीडियम ठेवायचा आहे। साखर चांगली विरघळून घ्यायची आहे। खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे, ते करून नक्की पहा तुम्ही। आता त्याचा पाक होईल। आपल्याला सतत असं फिरून घ्यायचं आहे पाक, जेणेकरून तो तळ्याला चिकटणार नाही। बघत असाल पाणी थोडं थोडं कमी होत चाललं, आपलं पाक आता तयार होणारच आहे।
आपला साखरेचा पाक आता तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे टाकणार आहोत. चांगलं ते शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एका ताटाला थोडस तेल लावून घेऊया आणि मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊया. अजून थोडा वेळ आपण परतणार आहोत जेणेकरून शेंगदाण्यामध्ये सगळं पाक जाईल. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी शेंगदाणे चिक्की आहे. ते तुम्ही करून नक्की पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी लागते. आणि माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.